ईद उल फितर अर्थात रमजान ईद निमित्त अक्कलकोट शहरातील शाही ईदगाह मैदानावर ईद उल फितरची पारंपरिक नमाज पठण झाल्यानंतर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडून ईद उल फित्र पवित्र रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रईस टीनवाला, मुबारक कोरबू, अशफाक मुल्ला, सोहेल फराज, अकिल बागवान आदी उपस्थित होते. रमजान ईदचा सण जगभर मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो. त्या ईदचं एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यामध्ये प्रेमाची आपुलकीची भावना असते. सगळ्या हिंदू मुस्लिम बंधू बांधव या सणामध्ये सहभागी होतात. खास करून मुस्लिम बांधव आज सर्व हिंदू बांधवांना आपल्या घरी घेऊन जाऊन प्रेमाने आग्रहानं सुरकुर्माचा आस्वाद घ्यायला लावतात. एक भाईचारा बंधुत्व आहे हे फार मोलाचं आहे. ही हजारो वर्षापासून चालत आलेली आपली परंपरा आहे, रूढी आहे. असंच हे पुढं आपल्याला वाढवत न्यायचं आहे. सगळ्या समाजामध्ये, सर्व धर्मामध्ये, सर्व बांधवामध्ये एक भाईचाराचं आणि बंधुत्वाचं वातावरण आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आता निर्माण करायचं आहे. नफरत छोडो, मोहब्बत जोडो हे आपण सगळं अनुसरून चाललो तर निश्चितपणे ह्या देशामध्ये, ह्या जगामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होणार आहे. ते वातावरण निर्मिती करण्यासाठी आजचं ईदच्या सारखे दिवस कुठला आपल्याला सापडणार नाही एवढं ह्यावेळी माहोल चांगलं असतं आहे. आणि सगळेजण अल्लाचं आणि देवाचं प्रार्थना करून सर्व लोकांचं, सगळं जगाचं चांगलं हो, जे दुष्ट प्रवृत्ती आहे त्यांचं नष्ट हो आणि जी चांगली प्रवृत्ती आहे त्याला आशीर्वाद मिळो असं म्हणून आपण सगळेजण प्रार्थना करतो अल्लाकडे आणि देवाकडे. तीच प्रार्थना निश्चितपणे, कारण एवढं हात जर एका टायमाला अल्लाकडे वर उचत असेल तर निश्चितपणे ते दुवा कबूल होते असं म्हणतात. आणि ते प्रमाणे ते दुवा निश्चितपणे कबूल व्हावं आणि सर्व आमच्या पूर्ण जगातलं, देशातलं जे हिंदू मुस्लिममधून भाईचारा आहे, बंधुत्व आहे ते कायम राहावं असंच अल्लाच्यानी प्रार्थना करून सर्व तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना मी ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.